आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय गावातील ग्रामस्थ आणि सरपंचांनी घेतला आहे. यावेळी गावातील सरपंच दत्तात्रय आबा खोटे, गंगाधर भोसले, केंद्र प्रमुख बाबासाहेब झुंझरके सर, निळकंठ खिलारे, सुनील खिलारे, पोपट बोराडे, प्रकाश वाघमारे, आसराजी खिलारे यावेळेस उपस्थित होते. कोरोनाचे प्रादुर्भाव वाढू नये त्यामुळे हा ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे. दिनांक 27 एप्रिल 2021 या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं सांगवी पाटण येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा नेहमी होत असते. अतिशय उत्साहामध्ये सर्व गावकरी ही यात्रा संपन्न करीत असतात. परंतु गेल्या वर्षीपासून या कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं एक सुरक्षितता म्हणून ही यात्रा अतिशय साध्या पद्धतीनं संपन्न करण्याचा निर्णय या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे. गावचे सरपंच तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे की प्रशासनानं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत मोजक्याच 10 ते 15 भक्तांच्या सान्निध्यामध्ये किंवा त्यांच्या सहकार्यानं सर्व देवांचा जो विधी उपचार आहे तो या ठिकाणी पार पाडण्यात येईल. आणि म्हणून सर्व पंचकृष्टी भाविकांना ग्रामस्थांनी अशी विनंती केलेली आहे की आपापल्या घरी राहूनच या ग्रामदैवतेचं पूजन करायचं आहे आणि गावाने घेतलेल्या निर्णयाला आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि प्रशासनानं घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आज की अगदी मोजक्याच व्यक्तीमध्ये ही यात्रा संपन्न करणार आहेत अशा पद्धतीने ठराव सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे. धन्यवाद. दिनांक 27/4/2021 या दिवशी सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीच्या निमित्ताने सांगवी पाटण येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यांचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव देख पाहता यावर्षी सर्व ग्रामस्थांनी सरपंचांनी बसून निर्णय घेतलेला आहे की गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा आपला यात्रा उत्सव करायचा नाही, रद्द करण्यात आलेला आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी, ग्रामस्थांनी, नाथभक्तांनी याची दखल घ्यावी ही विनंती. त्याचप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने जे काही पूजाविधी उपचार देवांचे केले जातात ते अगदी 5 ते 10 नाथभक्तांच्या उपस्थितीमध्ये सर्व शासकीय नियमाचं पालन करून केले जातील. तरी यावर्षीसुद्धा यात्रा रद्द समजून सर्व नागरिकांनी, पंचकृष्टील भाविकांनी आपापल्या घरीच राहून
श्री भैरवनाथाचा यात्रा उत्सव म्हणूनच दर्शन साजरा करायचा आहे. Warm greetings to everyone. Fazlani International School, with the tagline "Where the leaders evolve," we are here to furnish the need of the meritorious students for the admission of the academic year 2020-21 for grade 11 science and commerce stream. Students will be trained for JEE, NEET, CA, CMS and other competitive exams. Students will be residing with us and learn. We are to serve the deserving one. Do log in to our school website, which will be displayed on the screen. Thank you.